आज आपण लग्नाच्या पंक्तीतील शिरा कसा बनवायचा हे बघतोय। त्यासाठी मी या ठिकाणी एक वाटी बारीक रवा घेतलाय, पाऊण वाटी अननसाचे बारीक केलेले काप घेतलेत, पाऊण वाटी साखर, काही काजूचे तुकडे, चिमूटभर खाण्याचा पिवळा रंग आणि 2 चमचे तूप घेतलंय। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। प्रथम आपल्याला पॅन गरम करून घ्यायचंय आणि यामध्ये 1 चमचा तूप घालायचंय। तूप थोडस गरम झालं की यामध्ये आपण काजूचे तुकडे घालूया। आपण सर्व काजू हलकासा रंग येईपर्यंत तळून घेऊया। इथे आपला काजूचा रंग बदललाय, आता आपण ते तुपातून काढून घेऊया। या उरलेल्या तुपामध्ये आपल्याला रवा भाजून घ्यायचाय। त्या अगोदर आपण गॅस मंदाच्यावर करायचा आहे, नाहीतर आपला रवा जळू शकतो। आपण ज्याप्रमाणे शिरा बनवण्यासाठी थोडासा रवा भाजून घेतो त्याचप्रमाणे आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे। इथे आपल्या रव्याचा रंग थोडासा बदललाय। आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि गरम पॅन वरतीच हलकासा रवा भाजून घ्यायचा आहे। शिरा बनवण्यासाठी मी या ठिकाणी कढई गरम करून घेतली आहे। आपण यामध्ये 1/2 चमचा तूप घालूयात आणि या तुपामध्ये आपण जे काही कट करून घेतलेले अननसाचे काप आहेत ते तळून घेऊया। इथे आपण 2 ते 3 मिनिटांसाठी मंदाचेवर अननसाचे सर्व काप छान असे तळून घेतले। आता आपण यामध्ये पाणी घालूयात। आपल्याला 1 वाटी रव्यासाठी 2 वाट्या पाणी घालायचंय। ज्या वाटीने रवा मोजून घेतलाय त्याच वाटीने आपण पाणी देखील मोजून घेतलंय। पाणी घातल्यानंतर आपण यामध्ये फूड कलर घालूया। खाण्याचा रंग घालणं हा ऐच्छिक आहे, तुम्हाला जर नसेल घालायचा तर नाही घातलं तरी चालेल। आता आपण यामध्ये साखर घालूया। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता। आता पाण्याला एक उकळी काढायची आहे। आता आपण यावरती झाकण ठेवूयात आणि सर्व अननस थोडस शिजवून घेऊयात। आपण 5 मिनिटांसाठी मंदाचेवर अननस थोडस शिजवून घेतलंय। आता आपण यामध्ये भाजून घेतलेला रवा घालूयात आणि एकसारखं हलवून घेऊया। आपल्याला या रव्याच्या गुठळ्या होऊ नाही द्यायच्या। तुम्ही पाहू शकता आपल्या शिऱ्यामध्ये कुठेही गुठळ्या नाही झाल्या। आता आपण यामध्ये उरलेलं सर्व तूप घालूया। या शिऱ्याला आणखी छान असा सुगंध येण्यासाठी आपण यामध्ये 2-3 थेंब पायनॅपल एसेन्स घालायचंय। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नसेल घालायचं तरी चालेल। परत एकदा हे सर्व मिक्स करून घेऊया। आता आपण यावरती झाकण ठेवूयात आणि 1 मिनिटांसाठी हलकासा शिरा शिजवून घेऊया। इथे आपण 1 मिनिटांसाठी मंदाच्या शिराला एक वाफ काढून घेतली आहे आणि हे तुम्ही पाहू शकता खूप मऊसूत असा शिरा शिजलाय। त्याचबरोबर शिऱ्याचा खूप छान असा सुगंध येतोय कारण आपण यामध्ये साजूक तूप घातलंय। आता आपण यामध्ये तळलेले काजू घालूया। हा शिरा बनवण्यासाठी जर तुमच्याकडे अननस नसेल तर तुम्ही यामध्ये थोडस इसेन्स घालून देखील हा शिरा बनवू शकताय, त्याने देखील हा शिरा खूप छान होतो। अशाच पद्धतीने आपला झटपट असा लग्नाच्या पंक्तीतील शिरा तयार आहे।